नमस्कार, सैल्स किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण फिश करी बनवूया। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। फिश करी बनवण्यासाठी पहिल्यांदा मी इथे 1 किलो फिश घेतली आहे। या फिशच्या पीसेसला आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। त्यानंतर आता आपण या ज्वारीचे पीठ लावून पुन्हा एकदा पाण्याने धुवून घेऊया। फिशचे पीसेस स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला आपण 1 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद आणि 1/2 लिंबू पिळून घेऊया। त्यानंतर एका कढईमध्ये तेल घालून घेऊयात आणि मी इथे खोबरे, आले, लसूण, कोथिंबीर याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतली होती, ती यामध्ये आपण घालूया। त्यानंतर थोडेसे पाणी घालून हे मिश्रण 1-2 मिनिटे छान शिजू देऊयात। त्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा फिश मसाला, 1/2 चमचा हळद घालूयात। त्यानंतर यामध्ये फिशचे पीसेस आपण 1-1 करून घालून घेऊयात। आणि थोडेसे पाणी घालून 15 मिनिटे शिजू देऊयात। 15 मिनिटानंतर आपली फिश आता शिजली आहे। बघा किती मस्त कट आला आहे आणि कलरही किती छान आला आहे। अशा प्रकारे मस्त झणझणीत अशी आपली फिश करी बनून तयार झाली। तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। आणि हो, रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू। धन्यवाद।